चक्कर येणे हे अगदी सामान्य लक्षण आहे. चक्कर येताना पेशंटला स्वतः किंवा आजूबाजूच्या गोष्टी फिरल्यासारख्या वाटतात. ही चक्कर काही क्षण, काही मिनिटं किंवा काही तास टिकू शकते. चक्कर डोक्याची पोझिशन बदलल्यावर किंवा एका कुशीवर वळल्यावर काही क्षण होत असेल तर त्याला बीपीपीव्ही हा विकार असू शकतो. यात इनर इयर मधील सेमीसर्क्युलर कॅनॉल्स मध्ये कण जमा होतात व ते इरिटेट करतात. हे साधारण 70 ते 80% पेशंटमध्ये पाहायला मिळतं. यासाठी तात्पुरती औषधे दिली जातात पण विशिष्ट व्यायामाने बराच फरक पडतो. चक्कर काही मिनिटं राहून उलटी होणे, त्याचबरोबर कानात आवाज येणे व दडा बसत असेल तर मिनियस डिसीजचे निदान होते. इनर इयर मधील द्रव पदार्थाचे प्रेशर वाढल्याने हा विकार होतो. याचे अटॅक्स येतात. हा आजार तरुण वयात 25 ते 30 या वयात सुरू होतो. यासाठी आहारातील पथ्य व औषधं द्यावी लागतात. तिसरा प्रकार व्हायरल इन्फेक्शन मध्ये सूज येऊन चक्कर व उलट्या होऊ शकतात. पेशंटला ऍडमिट करून औषधे द्यावी लागतात व पेशंट पूर्ण बरा होतो. चक्कर येण्याची ही 3 कारणं कॉमन आहेत.